हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन 21। तर चला करूया सुरू। तर सर्वात आधी आपल्याला लॅब आवरवर जायचं आहे आणि त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। त्यानंतर इथून प्रोसिड्यूर क्लिक करा। त्यानंतर बघा, इथे आपले प्रश्न आलेले आहे। पहिला प्रश्न पहा, मॅप्स ऑफ वर्डमधील इमर्सिव ग्रुपच्या लर्निंग टूल टॅबमध्ये शब्द आणि ओळीमध्ये अतिरिक्त जागा सोडण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडू शकता ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्दावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करता येते म्हणत आहे। तर याचं उत्तर टेस्ट स्पेसिंग आहे, टेक्स्ट स्पेसिंग आहे। तर ऑप्शन नंबर 4 आहे त्याचं उत्तर। तर 4 नंबरवर क्लिक करा। नेक्स्ट, मॅक्स ऑफ वर्डमधील लर्निंग टूल कॉन्स्टिट्युअल टॅब अंतर्गत कोणते कंटेंट ऐकण्यासाठी पर्याय प्रदान करून डॉक्युमेंटच्या पुनरावलोकनात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे म्हणत आहे। तर रीड अलाउड आहे त्याचं उत्तर। ऑप्शन नंबर 1 क्लिक करा। तर व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचं आहे। तर ऑप्शन नंबर 1 आहे त्याचं उत्तर आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, डॉक्युमेंटमधील टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट अलाईन करण्यास मदत करण्यासाठी तुम्ही कोणत्या ग्रुप आणि चेकबॉक्स पर्यायातून मायक्रोसॉफ्ट वर्डमधील व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नियम सक्रिय करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर शो ग्रुप रुलर्स आहे। तर ऑप्शन नंबर 2 आहे। तर ऑप्शन नंबर 2 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, विंडोज ग्रुपमधील कोणते फीचर तुम्हाला डॉक्युमेंटला दोन विभागामध्ये डिवाइड करण्याची परवानगी देते ज्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या भागावर काम करणे सोपे होते आणि तुम्ही विभाजन कसे काढू शकता म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, विंडो स्प्लिट, विंडो रिमूव्ह आहे। तर ऑप्शन नंबर 3 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, स्टेटस बारवरील झूम स्लाइडर वापरून तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंट झूम आउट कसे करू शकता म्हणत आहे। तर झूम आउट करण्यासाठी आपल्याला बघा, त्यासाठी आपल्याला डावीकडे ड्रॅग करावं लागते, स्लाइडवर डावीकडे ड्रॅग करा। ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे। तर ऑप्शन नंबर 1 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, मॅक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो रेकॉर्ड करण्याचा उद्देश काय आहे आणि रेकॉर्ड केलेला मॅक्रो तुम्ही कसा एक्झिक्यूट करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन नंबर 3 आहे, टास्क ॲटोमेट करा, अंमलबजावणी स्टॉप रेकॉर्डिंगवर क्लिक करायचं आहे। तर ऑप्शन नंबर 3 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। व्यवस्थित वाचून घ्या, सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, डॉक्युमेंट वाचताना कोणता व्ह्यू मोड डोळ्यावरील ताण कमी करेल म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे रीड मोड आहे। तर रीड मोडवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील रीड मोड अंतर्गत कोणते वैशिष्ट्य तुम्हाला बॅकग्राऊंडचा रंग बदलून रात्रीच्या वेळी तुमचा वाचन अनुभव वाढवून देते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे सोपिया मोड, त्यानंतर येस करा, त्यानंतर गो टू होमवर्क क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण झालेलं आहे आणि नंतर नॉलेज चेकचे क्वेश्चन लावायचे आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा, त्यानंतर स्टार्ट करायचं आहे। पहिला क्वेश्चन बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये असता तेव्हा रनिंग नोट्स घेण्याचे फायदे ओळखून निवड करा म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे बघा, पहिलं आहे, त्यानंतर दुसरा आहे आणि त्यानंतर तिसरंसुद्धा आहे। तरी तिन्ही आहे सुरुवातीचे आणि त्यानंतर सबमिट करा। जाता जाता नोट्स घेण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या टेम्पलेट योग्य असतात म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 असणार आहे। तर ऑप्शन नंबर 2 क्लिक करा आणि त्यानंतर 3 क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा। एखादे डॉक्युमेंट प्रथमच सेव्ह करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्याय ही पहिली स्टेप असते म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे। नोट्स घेण्याकरता पुढीलपैकी कोणते इव्हेंट महत्त्वाचे आहेत असे तुम्हाला वाटते म्हणत आहे। 2 सोडून बाकी सर्वच आहे, त्यानंतर सबमिट करा। नोट्स घेण्याकरता पुढीलपैकी कोणती ॲप्स उपयोगी असतात ते ओळखा म्हणत आहे। तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल कीप आणि इव्हरनोट आहे।
गुगल कीप नोट्समधील रिमाइंडर पर्यायचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर रिमाइंडर पर्यायचा उद्देश काय असतो बघा, नोटसाठी अलार्म सेट करा, तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे। ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, तुम्ही गुगल कीप नोटमधील कोलॅबोरेटेड आयकॉन्स क्लिक करता तेव्हा काय होते म्हणत आहे, तर त्यावेळेस काय होते बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। खालीलपैकी कोणती इमेज गुगल कीपवर ॲड इमेज पर्याय दर्शवते म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। त्यानंतर आहे गुगल आर्ट्स आणि कल्चर ॲपचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे, तर याचा प्राथमिक उद्देश हा कलाकृती आणि संस्कृतीबद्दल, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर आहे गुगल आर्ट आणि कल्चर ॲपमधील कोणते वैशिष्ट्य युजरला उच्च रेझोल्युशन प्रसिद्ध कलाकृती एक्सप्लोरर करण्यास अनुमती देते म्हणत आहे, तर त्याचं उत्तर आहे आर्ट कॅमेरा आहे। तर याचं उत्तर आर्ट कॅमेरा आहे। तर आर्ट कॅमेरावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे, त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे। नंतर गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे आणि तो स्टार्ट करा। स्टार्ट करायचा आहे क्वेश्चन्स। काम ते दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेले कोणतेही पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे, तर त्यासाठी इन्सर्ट ॲपवर जायचं आहे। इन्सर्ट ॲपवर क्लिक करा, त्यानंतर पिक्चरवर जायचं आहे। पिक्चरमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला डेस्कटॉप निवडायचा आहे, तर डेस्कटॉप निवडा आणि त्यातलं कोणतेही एक पिक्चर घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन लावा। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणते आणि त्यामध्ये द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट इन्सर्ट करा म्हटलेलं आहे, तर बघा आपल्याला जे नाव टाकायचं आहे त्या नावाला मी पहिलेच कंट्रोल प्लस सीने कॉपी करून घेतलं। त्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे, टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ज्यातून आपल्याला सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट ओके करा आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावायचा आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3-4 कॉलम असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे, तर 3x4 टेबल आपल्याला याच्यातनी घ्यायचं आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट ॲपमध्ये जायचं आहे, तर इन्सर्ट ॲपवर क्लिक करा। तर इन्सर्ट ॲपवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर टेबल्समध्ये जा आणि टेबलमध्ये गेल्यानंतर इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नंबर ऑफ कॉलमची संख्या किती सांगितलेली आहे, 4, तर नंबर ऑफ कॉलमची संख्या 4 टाका आणि नंबर ऑफ रोची संख्या 3 सांगितलेलं आहे तर 3 ठेवा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे, तर इन्सर्ट ॲपमध्ये जा, डेस्कटॉपवर जायचं आहे, कोणतंही पिक्चर घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट करा आणि नंतर सबमिट करायचं आहे। ओके करा आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावायचा आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि टेक्स्ट बॉक्समध्ये लो शुगर स्वीट स्नॅक हे टेक्स्ट एंटर करायचं आहे, तर इन्सर्ट ॲपमध्ये जा, टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आहे, ड्रॉ करून ते टेक्स्ट बॉक्स काढा आणि त्यामध्ये बघा ड्रॉ करून काढल्यानंतर आपल्याला याच्यातनी ते नाव टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट करून टाका आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रीड मोडमध्ये पाहण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा आणि नंतर व्ह्यू ग्रुप आणि रीड मोड ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि रीड मोड व्ह्यू इथून घ्यायचा आहे, तर व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातून रीड मोड हा व्ह्यू हा इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रिडलाईन हाईट आणि शो करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा म्हटलेलं आहे, तर ग्रिडलाईन आपल्याला शो आणि हाईट करायची आहे, तर ग्रुपच्या खाली असलेल्या ग्रिडलाईनवर क्लिक करा म्हणत आहे, तर शो आणि हाईट करण्यासाठी बघा आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे पहिले, तर व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि त्यातून ग्रिडलाईनवर राईट क्लिक करायचं आहे
म्हणजे शो झालेली आहे आपली व्ह्यू, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये झूम आउट आणि झूम इन करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा म्हटलेलं आहे, तर व्ह्यू टॅबवर जा. व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि त्यातून आपल्याला झूमिंगवर जा, आणि झूमिंगवर गेल्यानंतर किती करायचं आहे, 200% म्हणत आहे, तर 200% करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, नवीन डॉक्युमेंट ओपन करा हेल्पसाठी. डॉक्युमेंट एक्सप्लोर करण्यासाठी हेल्प टॅबवर जा म्हणत आहे, तर आपल्याला एक नवीन वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचं आहे, तर त्यासाठी इथे स्टार्ट बटनावर जा आणि ज्यातून आपल्याला वर्ड डॉक्युमेंट घ्यायचे आहे. स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये MS वर्ड टाईप करा, किंवा वर्ड टाईप केलं तरी येईल. याच्यामध्ये टाईप करा वर्ड टाईप करा आणि त्यानंतर एंटर करा किंवा क्लिक करा वर्डवर. ओपन झालेल्या वर्डची फाईल, त्यानंतर ब्लँक पेज घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला हेल्प टॅबवर जा म्हणते, तर हेल्प टॅबवर जा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, शेवटचा क्वेश्चन आहे बघा. नवीन डॉक्युमेंट ओपन करा, मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जा, त्यानंतर कॉन्टॅक्टवर सपोर्ट क्लिक करा म्हणत आहे, तर स्टार्ट बटनावर जा आणि ज्यातून आपल्याला वर्ड नाव सर्च करायचं आहे, त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्या, त्यानंतर इथे हेल्पवर जायचं आहे, हेल्प या ऑप्शन टॅबवर जा आणि ज्यातून कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व गाईडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये एंड एक्झामिन नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक मिनटाचा टायमिंग असतो, तो पूर्ण करून घ्या प्रोसेस फोलिओमध्ये. आणि नंतर आपल्याला बघायचं सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे, नंतर सिम्युलेशनवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. सिम्युलेशनचे क्वेश्चन्स ज्यामध्ये दोन क्वेश्चन्स आहे, टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात, तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च भागात टेक नोट टेम्पलेट शोधा आणि टेम्पलेट क्रिएट करा म्हणत आहे, तर टेम्पलेट शोधायची आपल्याला इथं सर्च बॉक्समध्ये जा आणि ज्यातून टेक नोटवर क्लिक करायचं आहे आणि टेक नोट या नावाची घ्यायचं आहे आणि इथून क्रिएट करा आणि नंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, सेव्ह एज केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल आपल्याला कुठे सेव्ह केले जाईल ते देखील विचारले जाईल, म्हणून टेक नोट नावाने सेव्ह एज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह एजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप निवडा, याच्यामध्ये नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेलं आहे. येस करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झाम हे नाव टाका त्यामध्ये आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करा आणि शेवटचं बघा, आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, इथून स्टार्ट करा. मायक्रो सेकंड, नॅनो सेकंड आणि पिको सेकंड ही छापील आउटपुटचे मापन करण्याचे एकके आहे म्हणत आहे, तर ते उत्तर चूक आहे. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटर सिस्टीममध्ये CPU एकाच चिपवर समाविष्ट असते, तर मायक्रोप्रोसेसर आहे. पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहे म्हणत आहे, तर ऑप्शन नंबर 2 आहे कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट. त्यानंतर डॅशच्या त्या हार्डवेअर घटकाचा उपयोग कम्प्युटर सिस्टीमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो म्हणत आहे, तर त्याचं उत्तर प्रोसेसर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर ओके करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 21 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.